72-8-2-75 या चित्रपटाच्या निमित्तानं शुभंकर आणि संस्कृती आपल्या स्टुडिओमध्ये आलेत आणि फार गुणी बाळांसारखे बसलेत ते आता इथे. खूप स्वागत तुमच्या दोघांचं. मी गुणी बाळच आहे हे तुला माहिती आहे. हो तुला माहिती आहे ना, जे जे असतात त्यांना सांगायची गरज नाही लागत. सो तिला असं ओरडून ओरडून सांगायची गरज लागते मी गुणी बाळ आहेच वगैरे. कसे आहात तुम्ही दोघे? मस्त कमाल धमाल. एकमेकांसोबत प्रमोशन करून आत्ता काय स्टेजवर आलात? नाही मला तरी वाटते ही थोडं आम्ही आत्ताच काही दिवसांपासून सुरुवात केली आहे. सो आत्तापर्यंत तरी ठीक आहे. आम्ही फक्त एकमेकांचे केस ओढलेत तर काही दिवसानंतर जोपर्यंत गळा दाबत नाही होत आम्ही एकमेकांचे तर तोपर्यंत ठीक आहे. एस्पेशली मी याचा मगाशी सुश्रुत पण म्हणाला की टॉम अँड जेरी आहात तुम्ही दोघं. अशा वेळी अख्खा एक चित्रपट एकत्र करणं हे कितपत शक्य झालंय तुम्हाला? नाही मला तरी वाटतं की खरं हे सगळं आहे ना म्हणूनच होऊ शकते की चित्रपट वगैरे आम्ही त्या प्रकारे करतोय. कारण की जी आमची मैत्री ऑफस्क्रीन आहे त्याच्यामुळे आम्ही ऑनस्क्रीन खूप चांगले काम करू शकतोय आणि ते एकंदरीत बॉन्डिंग दिसतं. त्याच्यानंतर ती ईज असते एकमेकांबरोबरची. पण आता जास्त झालं ना आता मैत्री. खूप खूप दिवस झाले आता मैत्री. बस आपण थोडस ना थोडस ब्रेक घेऊया काही काही दिवस. पण संस्कृती असं का होत तुझ्यासोबत असणाऱ्या? म्हणजे हा प्रश्न मी तुला आधी विचारलाय. खूप साधी असं मला वाटायला लागलंय. कारण मी नाहीच जमत ना तुझ्यासोबत. जमतच नाही मला. आणि खूप साधी आहे म्हटल्यावरती आधी म्हणजे ना ते असे साकाजम किंवा ते पटकन असं समोरच्याला द्यायचं ना ते जमत नाही आणि त्यामुळे हे मला खूप असं हिचं काय असं करतात सगळे. ठीक आहे ना आता काय एवढं कसं. ओके सो याच नोटवर एक गेम खेळूया आपण. हे घ्या लगेच ती म्हणाली की घ्याच हो किंवा नाही याच्यात तुम्हाला उत्तर द्यायची आहे. ठीक आहे पहिला प्रश्न. हॉटेलमधून चेकआउट करताना कधी तिथलं शॅम्पू कंडिशनर ड्रायर वेट मशीन असं काही घेऊन आपल्या घरी आले आहात का? एवढं एक्सप्रेशन देऊन का हो हो दाखवतोस तू? नाही मला आठवत होतो की मी 2 मिनिटं हा की आठवत होतो की एक्झॅक्टली मी काय नेलं होतं तर त्याचं तू घेत आहेस का नाव वगैरे. पण मी ऍक्च्युली टाल्स नेले होते कारण की माझं असं झालं आता तर मी याच्याने अंग पुसल्या दुसऱ्याला कशाला द्यायचं तर मी नेले होते. बिलकुल पण असं थॉट नसणार त्याच्यामध्ये. अरे खरंच सांगतोय कारण की माझं असं झालेलं की आता हे त्याच्या आधी कोणीतरी पुसलंच असेल ना ते कशाला तू सांगतेस मला आता. मी फक्त माझ्या पुरती लक्षात होतं की आता आपण पुसलंय आपण घेऊन जायचं. संस्कृतीने काय नेलंय घरी? शू बॅग असते ना ती ती एक आणि ते शुगर फ्री. नाही 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 स्यूइंग किट. स्यूइंग किट डायरेक्ट मशीन नेलंस की काय नेलंस? सोईंग किट. पुढचा प्रश्न. लाइफ मध्ये कधी आतापर्यंत असा एखादा फॅन तुम्हाला भेटलाय का की त्याला बघून आनंद कमी आणि टेन्शन जास्त आलंय? ओके दोघांना पण भेटलाय. संस्कृती कोण आहे तो? ती बापरे ते तो फारच डेंजर किस्सा होता तो. आणि तो ना त्याने माझ्या आम्ही काम करत होतो तेव्हा म्हणजे तो खूप सिरियस किस्सा झाला होता की तो असा मेसेज करायचा सोशल मीडियावर आणि आपण ना एक वाईट नाही वाटावं म्हणून एक कधीतरी रिस्पॉन्स म्हणून एक लाईक करतो फक्त ते मेसेजेस पाठवतात. सो मी तसं करायचे 2-3 वेळा झालं पण तो मग खूप ऑब्सेसिव्ह व्हायला लागला आणि त्याने एकदा माझी हेअर ड्रेसर काम करत होती तर मी याची स्टोरी टाकली आणि तिला टॅग केलं की ती केस करती आहे माझे. सो तिचं प्रोफाईल आहे ना इंस्टाग्रामवर ते नंबर शेअर करतात कारण का ते काम असतं. त्याने तिच्या फोनवर मला फोन केला आणि कशी आहेस तू संस्कृती आणि वगैरे असं तो बोलायला लागला. मी म्हणलं प्लीज तुम्ही असं कॉल नका करू. नंतर तो एक दिवस मी पुण्यात होते आणि मी एका माझ्या डिरेक्टर फ्रेंडबरोबर होते. आम्ही खात होतो आणि स्टोरी टाकली मी आणि लोकेशन टाकलं. तो तिथे येऊन पोचला आणि तो असा अजूनही आठवते मी जे टेबलवर बसलो आणि तो असा आला तिकडे आणि उभा राहिला असा समोर आणि त्याचे हात मागे होते आणि तो मला म्हणायला लागला का असं करतेस तू माझ्याबरोबर? तू मला रिस्पॉन्ड का नाही करत आहे? तू माझं हसू करून ठेवलंयस वगैरे.
आणि मला इतकं टेन्शन त्याच्यानंतर, आणि नंतर तो दोन वेळा माझ्या घरी आला, नंतर घरी आला आणि काय माहिती त्याला पत्ता कुठून मिळाला, त्याची पोलीस कंप्लेंट करायला लागली अनफॉर्च्युनेटली. पण हे बापरे म्हणजे डेंजर. कोणता मूवी किंवा शो साईन केल्यानंतर कधी असं वाटलंय का की थोडे जास्त पैसे मागितले असते तर मिळाले असते? हो म्हणते रिसेंटली नाही का, कारण की मला असं वाटतं की थोडे जास्त पैसे मागितले मागायला हवे होते असं मला वाटतं, ते मिळाले असते हे नाही मला वाटत. ओके, सो आपण अनेकदा ना फोनवर किंवा व्हॉट्सॲपवर वगैरे खोटं बोलतो आणि ते खोटं वाढत जातं इन जनरल. सो असं होतं ना खूपदा की तेव्हा मी काय बोललो होतं खोटं ते आठवत नाही, असं कधी घडलं आहे तुमच्या बाबतीने? पकडला गेलाय त्यामुळे? हो मी पकडलो नाही, पण तू बोललेस. बोललो तर. ओके, कधी कोणता इव्हेंट किंवा पिक्चर किंवा शो फुकटमध्ये करावा लागलाय का? फ्री फंड दोस्ती खातीर. दोस्ती खातीर नाही म्हणजे फ्री फंड, फ्री फंड केलाय नाही काय 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 ते हो काय होत नाव नाही घेऊ शकत ना काय नाही. ओके, काला तुझे नंतर. बर, कधी तिकीट न काढता प्रवास केलाय का? हो. तू नाही केला? वाव शुभंकर, तू कधी केलायस? मला आधी तिला विचारायचं, तू तिकीट काढून कुठले फ्लाइट वगैरे सोडून कुठला प्रवास केलाय? ते तो आधी प्रश्न आहे. ट्रेन हे काय म्हणजे काय इम्प्रेशन पडेल माझा प्रवास केला मान्सून? हा, तर बसचं तिकीट तर काढावंच लागतं. बसने तर तिने नाही केला, प्रवासच नाही केलाय. नाही केलाय शिवनेरी वगैरे? हा केलाय ऑब्व्हियसली. तिकीट काढावंच लागतं, फ्लाइट सुद्धा काढावंच लागतं. ते आता म्हणजे ज्या ज्या गोष्टीत तिकीट न काढता जाता येते दॅट इज ट्रेन, त्याचा प्रवासच नाही केला. तीन वेळा केलाय फक्त. ओके, आणि मी त्याच्यावरच जगलोय विदाउट तिकीट कॉलेज तिकडे. ओके, शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना आपला जो क्रश होता त्याला आत्ता बघून असं तुम्हाला वाटलं का कधी की जरा थांबलो असतो तर आज परिस्थिती काहीतरी वेगळी असती? नाही. हो, कोण होती तुझी क्रश शुभंकर? होती यार, मी तुला सांगू की ती आता माझी खूप चांगली मैत्रीण आहे. म्हणजे तेव्हा तर असं झालं होतं की ती फ्रेंड पण होती, ती क्रश पण होती, पण तेव्हा मी ऑलरेडी एका रिलेशनशिपमध्ये होतो. सो मला असं वाटतं की दॅट वॉज माय वेस्ट ऑफ टाईम. आणि जर तिकडे जर चांगलीच मैत्री वाढली असती तर थिंग्स वुड हॅव चेंज्ड, बट आता आम्ही खूप चांगले मित्र. वाव, सो आपल्याला ना खूप फॉरवर्ड्स येतात की हा मेसेज 10 जणांना पाठवा, धनलाभ होईल, 5 जणांना पाठवा, मनातली इच्छा पूर्ण होईल. सो कधी हे असं सुपरस्टिचस फॉलो करून पाठवलेत का मेसेज संस्कृती? हो, जेव्हा व्हॉट्सअप होतं तेव्हा केलो. हा, तर ती व्हॉट्सअपवरच नाही, ती वापरतच नाही आता व्हॉट्सअप. ते वेगळं वेगळं दुःख आहे ते. पण कधी ह्याच्यामुळे इरिटेट होतं करे शुभंकर? थांब जरा, हे ठेव, मला बोलू द्या आता ह्याच्यावर. आम्ही काय आहे ना, आता आमचे मित्रांचा ग्रुप आहे. ओके, आता सगळे व्हॉट्सअपवरती बोलणं होतं वगैरे, आणि एक मेसेज टाकलं की सगळ्यांचं होतं. आता कुठेही प्लॅन करते 31st हे नेते किंवा काही काही असेल किंवा नॉर्मल बर्थडे पार्टी आहे ना ते. आता आम्ही कोण कोण येणार एक लिस्ट आली, काय खाणार एक लिस्ट आली, हे व्हॉट्सअपवर दना 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 होत आहे. मग हिला मेसेज करावा लागतो, नॉर्मल मेसेज करा, इथे 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 आहे मॅडम, हे ठीक आहे, मग ही सांगणार, मग तो मग परत तिकडे सांगायला लागतो, मग हिच्यासाठी मग परत 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 तिला कॉल करा, मेसेज करा, हे करा. आणि बरं हिचं असं असतं की यू कांट डू दॅट फॉर अ फ्रेंड. हो यार, एका व्यक्तीसाठी नाही का ऍडजस्ट करू शकत? मैत्री खातीर आपण इतकं करतो आणि नाहीये आपला एखादा मित्र व्हॉट्सअपवर तर काही जग नाही कोसळलं. खातीर ती व्हॉट्सअप डाऊनलोड नाही करणार, नाही एवढ्या सगळ्यांसाठी एकीने डाऊनलोड नाही करणार ती. मैत्री खातीर नाहीये, व्हॉट्सअप डाऊनलोड केलं की संपलं, तर ते मैत्री खातीर लिमिटेड नाही राहणार आहे ते, इतकं सोपं. बरं, ठीक आहे. एखाद्या शो मध्ये किंवा मूवी मध्ये आपल्या को स्टारला किती मानधन मिळतंय ह्याची कधी इन्क्वायरी केली आहे का? तू नाही, तू केलीस? कधी केलीस? आता आधी चौकशी. हो का, गबस. अरे, केली होती, एक चित्रपट होता आणि असं झालं की मला खूप कमी पैसे मिळत होते त्याचे आणि त्या कोस्टारला खूप जास्त. तर मी इन्क्वायरी करण्यापेक्षा मी असं बोलले होते की तुम्हाला इतके जर तुम्ही इथे स्पेंड करताय आणि तुमचं बजेट इतकं आहे तर तुम्ही इतकं कमी मला कसं देऊ शकता?
इन्क्वायरी नाही पण असं. ओके, कधी असा कोणता प्रँक केलाय का ज्याच्यामुळे समोरच्याला राग आलाय? एक्सपेक्टेड होतं मला हे उत्तर. तू पण केलंयस? हा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, कधी कोणत्या फॅन बरोबर फ्लर्ट केलंय का? नाही. तू हो? हो यार, मी केले. मला फ्लर्टिंग येतच नाही. अच्छा, इन्व्हिटेशन नसेल तरीही कोणत्या लग्नात जेवायला गेले आहात का? हो. कमाल. कॉलेजमध्ये असताना पोद्दार कॉलेजमध्ये ना लग्न व्हायचे असे, आणि आम्ही रुईमधून मी हाफ पॅन्टवर गेलोय तिकडे जेवायला. आम्ही सगळे खूप पोरं होतो, गेलो डायरेक्ट आम्ही, आणि आम्ही लोकांना दाखवायला की आम्ही इकडे जेवलोय. आम्ही तिकडचे प्लेट्स घेऊन आलो, आईस्क्रीमचे जेवणाचे प्लेट्स घेऊन आम्ही जेवलो. हे नाक्यावरती प्लेट ठेवून दिले आम्ही. ओके, आपल्या कोस्टारला किंवा एखाद्या सेलिब्रिटीला इंस्टाग्रामवर कॉन्स्टंटली स्टॉक केलंय का? मी नावं विचारणार आहे, कोणाला केलंयस तू स्टॉक? शुभंकर. मी मराठीमधलेच सांगायचे. हा, हो हो हो, तू तर मराठीतलंच सांग. नाही, सो मी दोन लोकांना खूप स्टॉक केलं होतं. एक तर सई तामणकर, म्हणजे कारण की मला ती ॲक्ट्रेस म्हणून पण खूप आवडते, आणि तिचं इंस्टाग्रामवरती जे काही हँडल आहे तिचं, ती ज्या प्रकारे ठेवते ते हँडल, इट्स अमेझिंग. सो मला ते खूप आवडतं, अँड आय कीप अपडेटिंग, की ते अपडेट करत असतो की तिने काय टाकलं आहे काय नाही, स्टोरी वगैरे येते. हे झालं. आणि मुलांमध्ये ना मी ललितचे नेहमी स्टॉक करत असतो, कारण की त्याची जी अख्खी प्रोफाईल आहे ना, मला ती खूप इंटरेस्टिंग वाटते. सो एक मुलगा एक मुलगी मी तर हे नेहमी बघत असतो, आणि आपण शिकत असतो, कारण की मी फार वाईट आहे याच्यात. मला नाही हे सोशल मीडिया वगैरे, मी त्याच्या त्याच्या भानगडीत पडत नाही, पण मी बघत असतो हे काय टाकतात, हे कसं मेंटेन करतात. माहीत म्हणजे फॉर दॅट मॅटर अमय पण, तो पण प्रॉपर छान हे मेंटेन करतो. मला ते अजिबात नाही जमत. संस्कृती, कोणाकोणाला स्टॉक केलंयस तू किंवा करतेस? नाही, मी नाही स्टॉक केलेलं असं खूप कोणाला मी, बट येस, मला डेफिनेटली सईची प्रोफाईल खूप आवडते, आणि शी इज अ फेवरेट. त्यामुळे तिचे बघायला की आता यावेळेस नेहाने काय केलं आहे एक्सपेरिमेंटल असं वगैरे बघायला मला खूप आवडतो. सो तिचं बऱ्यापैकी कॉन्स्टंटली स्टॉक नाही केलंय, थोडं थोडं मध्ये मध्ये. ओके, स्वतःला आलेलं गिफ्ट कधी समोरच्या दुसऱ्या कोणातरी चिपकवलंय का? गिफ्ट फॉरवर्ड. हो, संस्कृती. सो आता पुढचे दोन प्रश्न आहे माझ्या मनातलेत. व्हेरी गुड. याची गरज नाही ना? हा, त्याची गरज आहे, याची गरज आहे. सो पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या रील्स बघून किंवा तुमची फ्रेंडशिप बघून तुम्ही दोघं जण डेट करताय असा प्रश्न तुम्हाला विचारलाय का किती जणांनी? करताय भाई, जे रूमर्स ऐकलेत ना मी, जे मी ऐकलंय ना आमच्या दोघांच्या बाबतीत गेले आय थिंक काळे धंदे पासून. मी काळे धंदे पासून नाही, मी रिसेंटली ऐकलं गाईज, म्हणून मी म्हटलं मी कोणाला विचारण्यापेक्षा मी तुम्हाला विचार. आम्ही काळे धंदे पासून त्याची सुरुवात झाली. सो ते जरा नमलं, ते लॉकडाऊन आणि सगळं काही, ते त्याचं काही झालं नाही. म्हटलं ग्रेट, ओके ग्रेट. कारण का एव्हरी टाइम मी नवीन कोस्टार बरोबर काम केलं की संस्कृती इज ऑलवेज डेटिंग दॅट पर्सन, हे माझं ठरलं, म्हणजे ठरलेलं आहे माझ्या बाबतीत. सो ग्रेट. सो ते झालं, मग ते मग नंतर 8-2-75 झालं. मग 8-2-75 नंतर पण इतकं काही नाही. पण रिसेंटली अशा गोष्टी पण सी, आता ना या स्टेजला असं होतं की नाही ते काय सिरियसली घ्यायचं आहे, आपल्याला माहिती आहे बात झालं विषय संपला. पण आत्ता मध्यंतरी, म्हणजे यालाही माहिती आहे त्याला जरासा काळ झाला, पण इतक्या काही चुकीच्या गोष्टी लिहिल्या होत्या ना, त्या मला खूप लागल्या. म्हणजे मनाशी त्याला माहिती आहे, माझं एक मेल्टडाऊन झालं की मी म्हटलं असं कसं करू शकतो. आणि आमच्या दोघांमध्ये ना प्रॅक्टिकल तो आहे. सो मी एकदमच इमोशनली ड्रिव्हन आणि तो खूप प्रॅक्टिकली विचार करणार. त्यामुळे तो म्हणाला बालगुडे यार, तू हे म्हणा, मी तुला सांगायला पाहिजे की तू हे मनावर घेतेस का? म्हणजे यू हॅव बीन इन द गेम सिन्स सो लॉंग, तुला कळलं पाहिजे की काय गोष्टी मनाला म्हणजे मनावर घ्यायच्या और व्हॉटएव्हर. पण असं नाही होत यार दर्शन, ऐका म्हटलं, कारण का ते तुम्ही किती थिक गेंड्याची कातडी असली ना तुमची कितीही, तरी ना ते कधीतरी असं होतं की तुम्ही इतके पर्सनली का जात आहे तुम, म्हणजे काय आहे बरं त्याच्यात तथ्य असलं ना की ते माझ्या चेहऱ्यावर दिसतं, मी लपवू शकत नाही गोष्टी. की इफ आय एम डेटिंग समबडी किंवा मी डेट करत असेल आणि तुम्हाला तो प्रश्न विचारला ना, आय विल ब्लश, तुला कळणारच की मी किती म्हटलं नाही दर्शन, तुला कळणार की तुमचं काहीतरी आहे.
सो असं होतं की तुम्ही नवीन जण नवीन दोघे दिसले आणि त्यांचा ग्रुप झाला किंवा ते हँगआउट करतात खूप जास्त चिल करतात, तुम्ही मूवीजला जाता एकत्र आणि तुम्ही लाईक अरे त्यांचं ना असं नाहीये ना जसे तुम्ही असतात सगळेच तसे असतात, इतकं सोपं आहे. सो शुभंकर तुलाही विचारले ना हे प्रश्न. म्हणजे माझं तर म्हणणं आहे की लोकांना माहीतही नाही आहे की किंवा माझ्या ॲक्च्युअल पर्सनल लाईफमध्ये काय चाललं आहे हे लोकांना आयडिया पण नाही आहे, बिकॉज आय चूज व्हॉट टू शो देम. या एक्झॅक्टली. आणि म्हणजे एका पॉईंटला ना आमचं असं झालं होतं की यार काय ना की खूप कमी लोकं असतात ज्यांच्याबरोबर आपण चांगलं बॉन्डिंग होतं, खूप कमी लोकं असतात. आणि आम्ही फिल्म्स एकत्र बघतो, आम्ही ॲक्च्युअल आमची मैत्री ना जास्त करून आम्ही फिल्म्स एकत्र बघत असतो आणि आम्ही एवढे फिल्म्स बघत असतो ना की आता काय होतं फिल्म बघायला जाणार तर कधी कधी असं होतं की सगळ्यांना जमत नाही आहे आपण पटकन जाऊन बघून येऊ आणि संपू विषय. आणि आम्ही अतरंगी काय काय फिल्म्स बघतो आणि सगळे इंग्लिश फिल्म्स असतात हे ते. सो प्रॉब्लेम असा होतो की कोणतरी बघता अरे हा हेले फिल्म बघायला गेले आता, तर अशातलाही भाग नाही आहे की आम्ही काही असं रिलेशनशिप वाले काय असते लवी डवी काय ह्याच्यातलं ना आम्ही फिल्म बघायला जातोय, आम्ही जेवायला जातोय, आम्ही प्रॉपर जशी मैत्री असते तशी मैत्री ठेवून आम्ही सगळ्या गोष्टी करतोय. आणि मला हे कळत नाही कॅल्क्युलेशन की दोन ऍक्टर्स एकत्र दिसले फिल्म फिल्म बघायला गेले किंवा एक डिनर करतात वगैरे की लगेच त्यांचं काहीतरी चालू आहे का, तर बाबा ते ऍक्टर सिंगल आहेत म्हणून. म्हणजे आणि मला सॉरी एम कटिंग यू, पण एक्सपिरियन्स वाईज मला असं झालंय की बाबा हिच्या बाबतीत काहीतरी न्यूज नाही आहेत ना बाहेर, म्हणजे विषयच नाही, म्हणजे हिचं नाव कुणालाही चिपकवून टाकूयात आणि हिचं चालू आहे. सो माझं आता ठरलंय की आत्ता नाही पण म्हणजे मला आधीच कळलं होतं की आता नवीन कोस्टर आला ना की तिचं काहीतरी खरे रिलेशनशिप तर माहितीच नाही आहे लोक. मला असं होतं की अरे तुम्ही तुम्हाला हे माहितीच नाही आहे तुम्ही का बज रहे हो, का किधर बज रहा है, किधर नाच रहा है, असं माझं होतं माहिती आहे कधी कधी. आणि आमचं असं होतं की भाई की आम्ही नको फोटो म्हणजे फोटो आम्ही कधी कधी असं होतं की यार आपण नको काय फोटो बिटो टाकूया की आपण ग्रुपमध्ये असतो. आणि काय आहे ना माझे वडील हिला मुलगी मानतात, ओके माझे आई वडील दोघे हिला मुलगी मानतात. आणि सो त्याच्यामुळे ना काय होतं की त्यांना पण हे असं होतं की नाही ही पण अरे ही कुठे आहे काय करते असं. सो म्हणजे आमची मैत्री जेव्हा नव्हती ना लग्नामध्ये तिचा असलेला प्रेझेन्स पण या सगळ्याला खतपाणी द्यायला मेबी, पण तिकडे अनघा पण होती तिकडे सणी होत्या ग. अरे इंडस्ट्री मधले कितीतरी लोक होते, बट काय होतं ना यू चूज वेअर टू लुक. करेक्ट करेक्ट. यू चूज वेअर टू लुक किंवा काय असलं पाहिजे किंवा कुठे आपण बघितलं पाहिजे, आपण कुठे जास्त नजर दिली पाहिजे. तिकडे एवढे ऍक्ट्रेसेस होते किंवा माझ्या मैत्रिणी आहेत त्या होत्या की स्टायलिस्ट होते काही ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांच्याबरोबर माझं पण नाव असंच हे केलेलं आहे. सो आम्ही हे पण झालेलं की नको आता फोटो टाकूया, पण एका पॉईंटला मी म्हणालो की ऐक ना मिळलं त्यांच्यामुळे आपण कशाला हे करतोय शूट कुठे पिक्चर. खरंच ऑनेस्टली ना ते हा तरी तसा विचार करतो मला नाही झेपत ग त्या मोमेंटला मला नाही, मी नंतर कदाचित शांतपणे एक थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूने बघू शकेल त्या सिच्युएशनला की यार आपण कशाला असं करायचं, आपण आपल्या मनात तर काही नाही आहे ना. पण नाही ग इट अफेक्ट्स यू. आणि माझं असं होतं की यार मी जे काही करते ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात कोण येत आहे कोण जात आहे याची खबर असो नसो पण असतेच ही माझ्या आईला असते. तिला म्हणजे तिला कोणीतरी विचारावं की 8-2-75 नंतर मी तिला स्पष्टपणे सांगितलं की शुभंकर इज माय बेस्ट फ्रेंड, मला आमची मैत्री आहे. आणि तिला सगळं माहिती आहे की लाईक तिला हेही माहिती असतं, तर कालच मी एका कुठल्या तरी सेटवर होते आणि थोडीशी अनबन झाली म्हणजे मला काहीतरी डिसअपॉइंटिंग हे झालं, तर मी तिच्याशी बोलताना पण मी याच्याशी टेक्स्ट करत होते बघ यार असं तसं, तर ती म्हणाली तू कशाला त्याला त्रास देते, ते तिला इतकं कळतं. सो मला असं होतं की आय एम नॉट एक्सप्लेनेबल टू यू यू नो, म्हणजे मला एक्सप्लेनेशन तुम्हाला द्यायची गरज नाही आहे, तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा, पण इट्स डिसअपॉइंटिंग एका पॉईंटला. येस, पण मला फार भारी वाटलं की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर इतकं क्लिअरली दिलं, त्याच्यामुळे पुढचा प्रश्न मी स्किप केलाय. एका तो प्रश्न हाच असणार होता की तुम्ही डेट करताय का, सो त्याचं उत्तर मला मिळालंय इकडे. मला नाही मी तुला खरं सांगू मला नव्हतं माहिती की तुम्ही इतकं क्लिअरली बोलाल या विषयावर.
म्हणून मी सुरुवातीला नाही विचारलं, मी तुला माहिती आहे म्हटलं शेवटी ठेवूया. पण बरं झालं तू विचारलंस माहितीये, कारण की भरपूर लोक नाही विचारत, ते त्यांच्या त्यांच्या ह्याच्या डोक्यात असतं की म्हणून मी सुरुवातीला बोलले की मला मला नव्हतं कोणाला विचारायचं, मी तुम्हालाच विचारेन डायरेक्टली. शी नोज मी वेल, मी डायरेक्टली विचारेन. आणि तेच बरं आहे माहितीये. आणि आम्ही पण असं असतो की ठीक आहे, म्हणजे आता रील्स वगैरे पण आम्ही टाकतो एका पॉईंट नंतर, वी डोंट केअर की तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला वाटतंय का ठेवा तुमच्याकडे. सो आय फील की फॉर हर इज हर ऑल्सो इट इज बेटर, फॉर मी ऑल्सो इट इज बेटर, बिकॉज आम्ही काही करू शकतो आमच्या पर्सनल लाईफमध्ये किंवा काही वॉट एव्हर. आणि तेच झालं, बचताय किधर नाचताय किधर हे मला वाटतं हे खाली लिहिलं पाहिजे. आणि हो यार, म्हणजे असं होतं की सी आता प्रमोशन्स चाललेत 8-2-75 तर आमचं एक हे असतं की हां चल प्रमोशन्स करतोय. किती सोपं आहे माहिती आहे ते गणित, आज इव्हेंट आहे ना किंवा आज आम्ही आता राजश्रीला आलो आहे, आम्ही येताना डिस्कस केलं आज ती रील करू, आज आपण चांगले कपडे घातलेत ना पटकन, इतकं सोपं गणित येते. अदरवाईज कुठेतरी पडलेलं घरी आलो ए चला आपण रीलच करू, रीलच करत बसू असं नाही होत गं. ना तो जास्त सोशल मीडियामध्ये इन्वॉल्ड आहे, आणि माझी इमेज जरी अशी असली की मी बापरे आय एम व्हेरी ऑब्सेस्ड विथ सोशल मीडिया, आय एम नॉट. एक प्रोफाईल तुम्हाला मेंटेन करावी लागते ॲट दिस लेवल, सो ते करावंच लागतं. तर ते याचा अर्थ असा नाही होत की आय एम ऑब्सेस्ड विथ इट. आता तू प्रमोशन्स फिल्म रिलीज झाल्यानंतर तू बघ मी किती दिवसांनी तिकडे येते, कारण का मला आत्ता ते करणं भाग आहे. सो या सगळ्या गोष्टी होतात. पण मी म्हटलं आता त्याच्यासाठी की आम्ही काय थांबणार नाही आहोत ना प्रमोशन करायचं. पण बरं झालं तुम्ही याचं उत्तर दिलं गाईस, थँक्यू सो मच. ये इतक्या छान गप्पा मारल्या आणि ऑल द बेस्ट. 8-2-75 येतो 19 जानेवारीला, त्यासाठी तसेच छान छान पिक्चर एकत्र करा आणि इथे येत राहा गप्पा मारायला. ऑल द बेस्ट, थँक्यू. थँक्यू थँक्यू सो मच.